हरी राजा काबरू नका, मी अजिबात गाणं वगैरे इकडे गाणार नाही. मी तुम्हाला पुढच्या स्किटचा विषय सांगतोय. तर असाच एक लहरी राजा आता इथे येतोय, त्याच्या प्रधानासोबत बघूयात मग राज्याचे काय झालेत हाल आणि हा वाला आहे कुणाच्या हातात. आणि हा वाला ऍक्ट घेऊन येत आहे सतीश तारे आणि भालचंद्र कदम. निलेश आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूमलो झूम. आया है राजा लोगो रे लोग, राजा के संग संग झूमलो झूमलो. जाय कुठे त्याच्यानं कुठकडे नसते. बसा बसा ते जायला एकटाच आहे. तू तरी वाजव. अरे महाराज आहे मी, तू तरी वाजव. वाजव. आया है राजा डिपाडी डिपांगडी चुपाडी डिपांगडी डिपाडी डिपाडी डिपा एडिपाडी डिपांगडी डिपाडी डिपांगडी चुपाडी डिपाडी डिपांग. महाराजांचा मुद्रा घ्यावा, मुद्रा घ्यावा महाराज. महाराज एखादा काही थांबा, शब्द चुकतात, पाय थरथरतात, मला मुद्रा करू द्या. महाराजांचा इजी असो. अरे काय इजी असो, आम्ही काही केलं नाही, लढाई केली नाही, काही जिंकलो नाही, तरी आम्हाला मुद्रा काय घालतो. आपल्या राज्याची तशी पद्धत आहे, बाहेरून कोणी कंट्री मारली, कंट्री एंट्री मारली की ताबडतोब महाराजांचा काय इजय करायचं. तुम्ही केलेलं आहे बरोबर बरोबर. मला सांगा तुम्ही एकलंच कसं काय. बायकोला खाजगी ठिकाणी मी आणत नाही. ते ठीक आहे, मला सांगा सेनापती कुठे आहेत. सेनापती सेनापती कुठे आहेत. ते आता दरबारात येतील असं वाटत नाही मला. का एका मोठ्या घोटाळ्यात त्यांचे हात अडकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना तिहार तुरुंगात पाय मांडून ठेवण्यात आलेले आहे. अरे त्यावा हे काय झालं. अरे काय शोधताय. खांब शोध. खांब विकलाय आपण. सुमासन मोडलेलं मोडले. या आधार घ्या. आम्ही सकाळी उठून रोज बघतो. असं बघू नये, वाईट दिसतं. ते मी बघतो. हा ते बघाव, मस्त असते. आमचा एक एक मंत्री तिहार जेलमध्ये चाललाय. होय होय, मी रोज टीव्हीवर ही बातमी वाचतो. टीव्हीवर वाचता. वर्तमानपत्र आम्ही टीव्हीवर ठेवतो, जाता येता वाचतो. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कसे आपले मराठी नेते इंग्लंडला जातात. होय होय. तसे आमचे हेमंती तिहार जेलमध्ये चालले. होय होय. मला वाटतं या वर्षीचं पावसाळी अधिवेशन आपण तिहार जेलमध्येच घ्यायला पाहिजे. काय का छत्र्या राजा, कशाला नागरिकांना छत्र्याचा खर्च करायला सांगताय. एक बेहतर राहिले माझ्या डोक्यामध्ये आलेले. महाराज सांगू काय, आपलं तिहार जेल आहे ना, त्याचं नाव जरा बदलायचं किंवा ते नाव ठेवलं तर आयडिया जरा बदलायची. आपली मंत्रालय मंत्रालय त्याची एक शाखा म्हणून तिहार जेल डिक्लेअर करायचं. काय झकासाळे. अरे म्हणजे आपल्याला कोणी विचारलं कुठे गेला होता तर सांगायचं शासकीय कामानिमित्त तिहार जेलच्या ऑफिसमध्ये गेलो. शांत राणी साहेब येत आहेत. राणी सरकार नाही, माझा रिंगटोन आहे फोनचा. अरे सेम राणी साहेबांचा आवाज आहे. त्यांच्याकडूनच गाऊन घेतलाय मी तो स्टुडिओ बुक करून. हा बोल ग. बोल ग. बोल बोला बोला. हा 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 हा. आणि पण म्हणून काय चाललंय. काय चाललंय सांगा ना. पाकिस्तानी काय अतिरेक्यांची यादी मागितली होती, त्यात आपल्या मेहुण्याचं नाव गेलंय. हे काय झालं. अरे हे कसं झालं. असं कसं झालं. एक ऊ राहिला अजून. अरे काय चाललंय. आमच्या मेहुण्याचं नाव अतिरेकी यादीत कसं काय. महाराजांच्या मेहुण्याचं नाव यादीत गेलंच कसं. सवयीनुसार गेलं म्हणते. पण मला सांगा राणी साहेबांना काय उत्तर द्यायचं. मी हो ऐकून घ्या. महाराज राणी साहेबांना काय दाखवणार आज. काय कोण दाखवणार आज. मग आज कसं. अरे काय चाललंय सांगा ना मला. यादीत दुसरं नाव तुमचंय म्हणे. असं कसं झालं. एक ऊर राहिला अजून. काय चाललंय मला कळत नाही. आम्ही अतिरेकी आहे का सांगा ना. आम्ही कुठल्या अँगलने टेररिस्ट वाटतो का. आमच्यात एक तरी टेरर गुण आहे का. गेली 20 वर्ष तलवार वापरते ती कधी मेहनतून आजपर्यंत बाहेर काढली का. मी राणी सरकारने कधी हात लावू दिले का तलवारीला. सगळं शांततच चाललंय ना तुमचं. आता पुढे काही योजना राखली पाहिजे का नाही. लोक विचारतील, मीडियावाले विचारतील, हे धारण कसं काय उत्तर द्यायचं लोकांना. बरोबर. आता येणार लोकांनी विचार. एक काम करा. हा की म्हणून म्हणायचं की त्याच्यासाठी झालंच लगेच. काय म्हणजे. काय बोललोच नाही मी. ते काय म्हणजे करता तुम्ही. तुम्ही आणि तुमचे मेहुणे तावडतो इथून निघायचं आणि पाकिस्तानात जाऊन राहायचं. वांदे होतो का. काय वांदे. आम्हाला पाकिस्तानात पाठवतो तू. तिथे लादे नव्हते राहत का. दाढी वाढून दाऊद नाही राहत का. गॉगल लावून ते गुंडे.
मी सभ्य माणूस आहे, सभ्य माणसं तिकडे राहत नाहीत. बर बर बर, दुसरी आयडिया काढू काय? दुसरी सांग. त्यामुळे आता काय होत नाही संपलं. मस्त कळलं. एक शब्द कळला नाही तुम्हाला, ते हे हे करताय तुम्ही. ऐकून तर घ्या ना आधी, मग कळलं म्हणा ना. हे ऐकलं, राणी सरकारने 16 सोमवारचं व्रत केलं होतं, त्याचं आज उद्यापन आहे. त्यासाठी हळदीकुंकाची यादी काढली होती, त्यात चुकून अतिरेक्यांची नावं गेली म्हणून त्याच्यामध्ये ती नावं आली सांगायची. हळदी पडदा हळदीकुंकवाला पुरुषांची यादी काय डोकं फिरलंय का तुमचं? नको नाही चाललं. नको हे दुसरी आयडिया सांगा. थांबा ना, खेकत का किती मेंदू आहे माझा, काय यंत्र काय बटन आपलं आयडिया बाहेर काढायला काहीतरी सांगत. आता ऐकून घेऊन मग हे हे करा. पुरस्काराची यादी होती म्हणून, पुरस्काराची यादी, पुरस्काराची पदम पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार अशी यादी होती. त्या यादीमध्ये चुकून अतिरेक्यांची नावं घुसली गेली म्हणून हा गोंधळ झालेला आहे. एकदम धक्का साईड काढली, आम्हाला खुश करून टाकलं. मुजरा करा, मुजरा करा. आंबा हे मीडियाला कळवलं पाहिजे ना. कळवा कळवा, लगेच कळवा. हॅलो, अरे काय झालं सांग ना आता, काय टेन्शन आहे? मेळेवाले म्हणतात सांगायचा फंडा अजिबात पडू नका. फोन चालूच होतं, सगळं बोलणं ऐकलेलं आहे. झी चॅनल वरती स्क्रोल पण सुरू झालेले. काय सांगतो, बातम्या निम्म्यापर्यंत लोकांनी वाचल्या सुद्धा. मुजरा घ्या महाराज. मुजरा नाही मग बाईला बोलवा, तो मुजरा. आम्ही खुश झालोय. बाईला कसं बोलवायचं? मी आहे ना. चला मे इश्क मेरी जा, जरा कबूल कर लो, पान खायो कैया हमारो, मलमल के कुर्ते पे राज की बात कह दू तो राज को रहने दो. अगर दिल बल की रुकवाई हमें मंजूर हो जा, कजरा रे तेरे कारे कारे नैना, कजरा रे तेरे कारे. इन लोगों ने इन लोगों ने खड़े रहियो ओ बाके ना एक दे ना दाखित दाखित. हा पडदा, अरे मुजरा करतो का तू? गाण्याचा गाजरा करतोय. त्या महिला आयोगाचा बघ तिकडे नजर आहे आपल्याकडे, तिकडे बघ. बघूया आता या राजेसाहेबांचा ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना आणि महिला आयोगाचं काय म्हणणं आहे. रेणुका ताई, छान लिखित ऍक्ट होता. तुम्हा दोघांमधली देवाणघेवाण खूप छान वाटली. आम्हाला अजून एनर्जी हवी आहे तुमच्याकडून, उत्साह हवाय आणि अजून टायमिंग हवाय नेक्स्ट टाइम. निर्मिती ताई, छान झालं तुमचा ऍक्ट दोघांचंही, दोघांचंही टायमिंग छान होतं. ऑल द बेस्ट. वा, आणि आता बघूया किती गुण मिळत आहेत या ऍक्ट साठी. रेणुकाजी 9 गुण, अभिनंदन. निर्मिती ताई 9 गुण. आणि महाराज आता बघूया तुमच्या जनतेला हा ऍक्ट कसा वाटला आणि किती गुण देतात. 9 गुण. तेव्हा तुम्हाला पुढच्या सगळ्या या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज.